आजीने माफी मागितली. मग नाही, गौरीने माफी मागायला पाहिजे. बरोबर आहेस तू, बरोबर, करेक्ट आहेस तू. अरे चूक झाली तर मान्य करावी ना. तो बिचारा शिव तिकडून इकडे आला, काय काय गुन्हा रे त्याचा. हा, एक दिवस नाही डबा खाल्ला तर म्हणून काय नोकरीवरून काढून टाकायचं का त्याला. ऍक्च्युली बिचारा माझ्याजवळ आला मगाशी, रडत होता रे. मला म्हटलं विकी यार मेरी नोकरी चली गई यार, आता त्याचं घर त्याच्यावर चालतं रे. रिअली? हो हो. सो सॅड. काय करणार तो, इथे काय खाणार, तिकडे त्याचं घर कसं सांभाळणार, आईला दमा, बापाला टीव्ही. फार वाईट वाटलं रे मला. आजी मी काय बोलू ग, पण तो चाललाय कुठे? हे काय माका माहिती नाही बाई, पण सामान बांधून तयार बसलो. पण मी बघते. वेणू गौरीची आजी, गौरी ते शिव. हो आजीने सांगितलंय सगळं मला. तू चल लवकर त्याला समजवायला, त्याला सॉरी म्हणून टाक. मी म्हंटल रे, पण तो माझं काहीच ऐकायला तयार नाहीये. अयो त्याचं घर चालते त्याच्या कमाईवर, त्याचे वडील आजारी असते आणि आई पण. आईचं काय रे? आईला अस्थमाचा प्रॉब्लेम आहे. अरे देवा. एका डब्यासाठी तुझ्यामुळं त्याच्या नोकरी गेला, त्यात ते कालपासून उपाशी पण आहे. अरे देवा, पिकताना जीव कळवळला असत त्याचा. आजी काय करू ग मी आता, मला काहीच सुचत नाहीये. सगळे मार्ग बंद झाले. दार बंद होतात गौरी, मार्ग सापडतातच. सापडला मार्ग, सापडला. बापरे, खचडी आहे बाबा यांचं. खचडी किती करायचं असतं? झाले का बरं? कांदा झाला का? कांदा. हे वाटण राहिलं ना ते. हाँ चौबे जी सुनिए, एक मिनिट. देख दे, देख दे. हेलो. हाँ चौबे. हेलो. चांगलं वाटतंय. बघ बघ बघ. हा खाऊन बघ. खाऊन बघतंय. गेले कुठे सगळे? बाप रे, अरे काय पसारा. स्वयंपाकघर कसं स्वच्छ पाहिजे, अन्नपूर्णेचा वास असतो इथे. गौरी गो बाहेर, तो रेडिओ पहिला आधी बंद कर बघू. जेव्हा लावावा तेव्हा आपला जावं बापूंचा आवाज. यांच्याकडे काय कार्यक्रम नाही काय? आजी ते दे ना, मी काय म्हणते ऐकते. काय म्हणू नको तू. मी काय म्हणते ते ऐक. मी काय म्हणते, या लोकांना गाणी लावायला काय होत? काय नाही काय नाही. आलात का तुम्ही? बघू बाय जावं बापू इले. मांजराच्या पावला नेले की काय? कळलंच नाही. हे माझं घर आहे, इथं कसं यायचं मी ठरवणार आहे, कळलं? अरे रेडिओ फक्त माझे कार्यक्रम नसतात, इतरांचेही असतात. हो तसं नाही, तुमचे कार्यक्रम मी ऐकते ना. हे सगळं ऐकवण्याची गरज नाही मला. हे घ्या, तुम्ही पाणी घ्या आणि बाहेर बसा, शांत बसा. बसा आता. तांब्या भांड्या दिलं की बोलणं बंद. हो असं नाही, इथं चर्चा जोरात चालू आहे. बाहेर चोर आला असता ना अख्खं घर लुटून नेलं असतं त्यांनी. काहीतरी काय चोराकडे काय लॅकची चावी? अगं पुरे आई पुरे, काय चाललंय दोघांचं? शाळेतल्या मुलांपेक्षा वर्ताण दोघे जण. बाबा तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी चहा करते. चहा. काय घडलं तरी रेडिओवरच येतात, दुसरा काही विशेष नाही माहिती. असं काही नाही. अवे नवाब, तुझ्याशी बोलतोय मी.
तू 15 दिवस होता, याचा अर्थ असा नाही की तू बाकीचे पैसे द्यायचे नाही. ये महिने का पूरा बिजली का पैसा देना पडेगा तेरे को. एक काम करो आप, जे ये रख लो ठीक है. आणि ते 3 महिन्याचं सोसायटीचं मेंटेनन्स वो ऍडव्हान्स मे देते उसका क्या? हाँ तो दे देंगे ना, बता दो कितने. तू लाख देशील रे, तू असशील नवाब तिकडचा. पण इथे आमचं रिलेशन खराब होतोय त्याचं काय? आजीने आमचा डबा बंद केला तर? ए तुझ्याशी बोलतोय मी, तेरे वजह से ये सब राडा हो रहा है. अरे अब हमने क्या कर दिया? हमने क्या कर दिया? आजीने डबा बंद केला आमचा. आपके डब्बे से हमारा क्या लेना देना बताइए? क्या लेना देना ना मतलब? अरे तू रूममेट आहेस ना आमचा, तू राहतोस ना इथे. ए तू रहता ना इधर. तेरा गुस्सा, तुझा राग आमच्यावर निघतोय त्याचं काय? सांग रे बिडू याला, समजव जरा. हा शिव, तुम्हारा गुस्सा हम पर आएगा. शिव गौरीला माफ केलं पाहिजे तू. नाही नाही, गौरीजी को क्यों माफ कर दे? उनकी क्या गलती है? उन्होंने तो कुछ नहीं किया, बस हमें सबके सामने बेइज्जत करवाया, हमें खरी खोटी सुनाई, अपने बॉस से हमें डांट पड़वाई, हमारी नौकरी जाने की नौबत आ गई, पर यहाँ पर भी गालियां हम ही सुन रहे हैं. तो हमारी गलती होगी ना, उनको माफ करने का तो सवाल ही नहीं उठता. हाँ वो आंकड़े चिरतो है, याला समझो जरा तुझे भाषण. शिव समझ ना बात को. ए जा बघ. अरे अरे अजी तू आलेस? ये नाही ये. हे बघ काय चाललंय. हम आने वाले थे, वो डिब्बे के पैसे देने. अरे गौरी तू पण आली आहेस. ये ना बाहेर का उभी आहे, आती आहे? नाही ठीक आहे. अरे तुका मुद्दाम भेटू केलंय, 2 दिवस उपाशी रवलंस, आवडलं नाही का जेवण? म्हणून आज मुद्दाम तुझ्या आवडीचा करून आणलंय. चोबे आहे ना, एका इचारून इचारून बनवलंय. आणि सांग मका तुका आवडला काय? कसले गोळे? लिट्टी चोखा. अरे ये तो हमारी पसंदीदा चीज है. आपने अम्मा की याद दिला दी, बहुत अच्छे बने. अरे मीना बनवलं बाबा, गौरीने बनवला खास तुझ्यासाठी. मुलगा काल पासपोर्ट विसरून गेला होता. काका तुमचं अभिनंदन, मुलगा ऑस्ट्रेलियाला सेटल होतोय, म्हणजे तुम्ही सुद्धा कधी ना कधी जाणारच ना.